डॉक्टर शीतल आमटे यांच्या दशक्रिया विधीला आमटे कुटुंबातलं कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे डॉक्टर शीतल आमटे यांनी कौटुंबिक कलहाच्या तणावातून आणि नैराश्यातूनच आत्महत्या केली ही बाब यातून स्पष्ट होते. इतकंच नाही तर बुधवारी डॉक्टर शीतल यांचे पती गौतम कर्जगी यांनीही आनंदवन सोडलं आहे. जाता जाता ते म्हणाले की मी परत यावं की नाही हे आनंदवनातल्या लोकांनी ठरवायचं आहे. आपला 6 वर्षांचा मुलगा सतत आईची आठवण काढत असल्यामुळे त्याला घेऊन काही काळ लांब जात आहे असं म्हणत त्यांनी ही आनंदवन सोडलं. गौतम कर्जगी यांनी आपली आई वडील यांनाही सोबत नेलंय. डॉक्टर बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी स्थापन केलेल्या आनंदवनाचं व्यवस्थापन डॉक्टर शीतल आमटे आणि त्यांचे पती गौतम कर्जगी हे पाहत होते. गौतम यांच्यासोबत त्यांचे आई वडीलही आनंदवनातच राहत होते. डॉक्टर शीतल यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे सासरे आणि गौतम कर्जगे यांच्या आई वडिलांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं. त्यात त्यांनी आमटे कुटुंबियांच्या वर्तवणुकीवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. कर्जगी कुटुंबीय पुण्याला गेले ही बाब खरी असली तरी त्यांनी कायमस्वरूपी आनंदवन सोडलं का या बाबीला मात्र अधिकृत दुजोरा मात्र आनंदवनातून मिळाला नाहीये. डॉक्टर शीतल आमटे कर्जगी यांच्या मृत्यूनंतर कर्जगी कुटुंबियांच्या वतीने श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमात आमटे कुटुंबातलं एकही सदस्य सहभागी झाला नाही. केवळ शोक संदेश पाठवला होता. ही बाब कर्जगी कुटुंबियांना खटकली असल्याचं बोललं जाते. याच कारणातून कर्जगी कुटुंबियांनी आनंदवन सोडल्याची चर्चा बुधवारी सर्वत्र ऐकायला येत होती. गौतम कर्जगी यांनी कायमस्वरूपी आनंदवन सोडलं असतं तर त्यांच्या 6 वर्षीय मुलाची शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र त्यांनी सोबत नेलं असतं. त्यांचा मुलगा हा आनंदवनातच शिकतो. त्याचा TC मात्र त्यांनी नेला नाहीये. त्यावरून कर्जगी कुटुंबीय आनंदवनातच परत येतील असंही आनंदवनातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर शीतल आमटे कर्जगी यांनी आत्महत्या केली असं बोललं जात असलं तरी त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून समोर आलं नाहीये. पोलिसांना अजून फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवायचा आहे त्यामुळे अजून तरी त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अस्पष्ट आहे. डॉक्टर शीतल यांनी आनंदवनात अनेक नवनवीन प्रयोग केले होते. त्यांना 2016 साली संयुक्त राष्ट्राचा एक पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आनंदवनातल्या खर्चावर आळा घातला होता. तसंच आपल्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत उपलब्ध होत असलेल्या निधीचा वापरही सामाजिक कार्यासाठी केला होता. आधुनिकतेच्या नावाखाली त्या आनंदवनाचं कॉर्पोरेटायझेशन करत असल्याचा आरोप वेळोवेळी त्यांच्यावर झाला. तसंच आनंदवनाच्या ट्रस्टमधून काही लोकांना काढल्याचेही आरोप त्यांच्यावर झाले होते. कर्जगी कुटुंबाच्या कार्यशैलीवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जाते. काहीही असो एका गुणी आणि तरुण समाजसेविकेचा असा अंत होणं ही चटका बसणारी बाब आहे. त्यांच्या वयाचे कितीतरी जण आज कौटुंबिक वारसा म्हणून समाजसेवा करत आहेत का असा प्रश्न आहे. आमटे कुटुंबातली ही तिसरी पिढी समाजसेवेत गुंतली आहे. बाहेरच्या विश्वात गलेगठ्ठ पगारावर नोकरी मिळवण्याची नामी संधी असूनही ही तिसरी पिढी समाजसेवेचा वसा जपते. अशाच पिढीतल्या सदस्याला आत्महत्या करावी लागते हे सगळ्यांसाठी क्लेशदायक आहे. या व्हिडिओत इतकंच. आनंदवनात काय सुरू आहे याकडे आमचं लक्ष असणारच आहे. तुम्हाला एकंदरीतच या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आमच्या लोकमतच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह मी अश्विन महाजन, लोकमत, मुंबई.